नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्गाठवी विषय मराठी पाठ सातवा अण्णाभाऊंची भेट आज आपल्याला अण्णाभाऊंची भेट या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर आणि व्यवस्थित करायचं आहे तसेच आपल्याला खेळू या शब्दांशी यामध्ये जे व्याकरण दिलं आहे त्या व्याकरणाचासुद्धा अभ्यास करायचा आहे शोध घेऊया उपक्रम दिलेला उतारा एक सारांश लिहा या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करायचा आहे आणि या सर्वांच्या शेवटी तुम्हाला गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे तसेच या पाठाचे दोन वेळा वाचन करावे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला नातेसंबंध लिहा त्यामध्ये अ आहे विठ्ठल उमप आणि भिकाजी तूपसौंदर आता विठ्ठल उमप आणि भिकाजी सौंदर यांच्यामध्ये काय नाते होते तर उत्तर आहे मित्र मित्र ते दोघं एकमेकांचे मित्र होते म्हणून त्या ठिकाणी लिहायचं आहे मित्र आ आहे बाय आणि अण्णाभाऊ साठे हे दोघं कोण होते तर एकमेकांची ते पत्नी होते त्यांच्यामध्ये जे नातं होतं ते पत्नींचं होतं आणि तिसरं आहे अण्णाभाऊ आणि गौरकी त्यांचं नातं होतं गुरु आदर्श अण्णाभाऊ हे लेखक होते आणि गर्की हे त्यांना त्यांचं गुरु मानत होते आदर्श मानत होते म्हणून त्यांचं नातं आहे गुरु आदर्शाचं अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला नातेसंबंध लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आकृत्या पूर्ण करा त्यामध्ये अ आहे अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष काय काय होते चार मुद्दे लिहायचे आहे तर उत्तर आहे एक साडेचार फूट उंचीची काळी सावळी मूर्ती दोन आपले मळके गंजी फ्रॉक पुन्हा अंगात घालणारे तीन मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून आणि एका दांडीच्या जागी धागा बांधलेला तुटका चष्मा लावून लिहित बसलेले अण्णा चार जेव्हा जेव्हा उमप अण्णांना भेटायला जात तेव्हा तेव्हा अण्णा लिहित बसलेले दिसत अशा प्रकारे अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष लिहून आपण पहिली आकृती पूर्ण केली आहे आ आहे झोपडीतील वास्तव झोपडीतील काय वास्तव होते या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे तर उत्तर झोपडीतील वास्तव म्हणजे नेमकं काय का लिहायचं तर झोपडीमध्ये नेमकी कोणती परिस्थिती असते कशी परिस्थिती असते अन्नाभाऊ साठे ज्या झोपडीमध्ये राहत होते त्या झोपडीमधील परिस्थिती कशा प्रकारची होती या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहावं हो लागेल तर उत्तर झोपडीत मोडके टेबल व मोडकी खुर्ची झोपडीतच पाणी साचलेले एक डबके चुलीत अर्धा कोळसा झालेली लाकडे त्यांच्याजवळ एक तांब्या एक ॲल्युमिनियमचे ताट एक डेचकी एवढीच भांडी आणि दोरीवर एक सदरा व हँगरला एक लेंगा बऱ्याच वेळी उपाशी पोटी झोपावी लागते अशा प्रकारे झोपडीतील वास्तव या प्रश्नाचे उत्तर आपण आकृतीच्या स्वरूपात लिहून प्रश्न दुसरा आकृत्या पूर्ण करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा एका शब्दात उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा त्यामध्ये अ आहे अण्णाभाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण उत्तर आहे चिरागनगर अण्णाभाऊ साठे हे चिरागनगर या ठिकाणी राहत होते दुसरं आहे विठ्ठल उमप यांच्यासमोर अण्णाभाऊंना मिळालेले कथेचे मानधन उत्तर आहे ट्रान्झिस्टर आणि तिसरं आहे अण्णाच्या कादंबऱ्या अनुवादित झाले ते शहर उत्तर आहे मॉस्को मॉस्को या शहरामध्ये अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झाल्या अशा प्रकारे प्रश्न तिसरा एका वाक्यात किंवा एका शब्दात उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे प्रश्न चौथा उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे अण्णाभाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दात करा उत्तर ऐश आरामात राहता येणे शक्य असूनही अण्णाभाऊसाठी झोपडपट्टीत राहत त्यांची झोपडी गळकीच होती झोपडीतच डबकी होती मोडकी खुर्ची मोडके टेबल एवढेच फर्निचर त्यांच्या झोपडीत होते एक तांब्या जर्मनचे एक ताट एकच डेचकी डेचकी म्हणजे काय तर मडक्यासारखे परंतु उभट गोल भांडे त्याला डेचकी असे म्हणतात खापराचे किंवा मातीचे ते भांडे बनवलेले असते एवढीच भांडीकुंडी होती एक लेंगा एक सदरा एवढेच कपडे चुलीत लाकडी होती पण तीही अर्धी जळलेली कोणी पाहुणा आल्यास तिथल्या तिथे वावरताना घालण्यासाठी त्यांच्याकडे एक मळके बनियन होते अण्णा महान लेखक होते त्यांच्या कथा कादंबऱ्या गाजत होत्या ते सतत लिहित बसलेले दिसत लिहिताना लागणारा चष्माही मोडका होता अशा दैन्याच्या अवस्थेत अण्णा राहत होते अशा प्रकारे अण्णाभाऊच्या राहणीमानाचे वर्णन आपल्याला करता येते दुसरा प्रश्न आहे आ अण्णाभाऊंसाठी असलेले सुदिनाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा सुदिन म्हणजे चांगली दिन अण्णाभाऊंसाठी चांगले दिनाचे काय महत्त्व होते सुदिनाचे काय महत्त्व होते ते आपल्याला लिहायचं आहे तर उत्तर अण्णाभाऊ साठे हे स्वतः लोकप्रिय शाहीर व मोठे लेखक होते ते आपल्या साहित्यातून दीनदलितांची हलाकी त्यांचे दैन्य दारिद्र्य मांडत होते त्याचवेळी त्यांना एक नवीन क्रांतिकारक कलावंत विठ्ठल उमापांच्या रूपात उदयाला येत असलेला आढळला विठ्ठलरावांच्या अनेक रचना त्यांनी आकाशवाणीवरून ऐकल्या होत्या त्यांचा बुलंद पहाडी आवाज त्यांची वर्तणूक त्यांच्या आवाजातला गोडवा हे सर्व त्यांनी विठ्ठलरावांच्या आकाशवाणीवरील कार्यक्रमातून अनुभवले होते दीनदलितांच्या उद्धाराच्या कार्याला उमग पुढे नेऊ शकणारे होते म्हणून त्यांना भेटण्यासाठी अण्णांना ओढ लागली होती म्हणून त्यांना भेटण्याची अण्णांना ओढ लागली होती तो भेटीचा दिवस प्रत्यक्षात आला म्हणून अन्नाच्या दृष्टीने तो सुदिन होता चांगला दिन होता अशा प्रकारे अण्णाभाऊंसाठी असलेल्या सुदिनाची महत्त्व आपण थोडक्यात लिहिले आहे तिसरा प्रश्न ई पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा उत्तर उमप हे प्रसिद्ध शाहीर व लोककलावंत होते त्यांच्या मनात गरिबांविषयी दिनदुबळ्यांविषयी अमाप करुणा होती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावान अनुयायी होते त्यामुळेच ते त्यांच्यासारखीच साहित्यिक प्रकृती असलेले अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर होता अण्णांना भेटण्याची त्यांना तीव्र ओढ लागली होती म्हणून ते अण्णाकडे गेले होते तेव्हा झोपडपट्टीची अवस्था पाहून त्यांना तितकारा किळस वाटली नाही अण्णांच्या कलेचे मोठेपण ते ओळखत होते अशा मोठ्या कलावंताला लोक अत्यल्प मानधन देतात याची उमपांना खंत वाटत असे अशा प्रकारे पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचरित्र रेखाटता येते चौथा प्रश्न ई प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचरित्र वाचून तुमच्या मनात अण्णाविषयी कोणते विचार आले ते लिहा उत्तर विठ्ठल उमप यांनी अत्यंत जिव्हाळ्याने अण्णाभाऊ साठे यांचे शब्दचरित्र रेखाटले आहे अण्णा हे खरोखरच महान लेखक होते दिनदुबळ्यांविषयी त्यांना खरोखरीचा कळवळा होता त्यांच्या व्यथा वेदना सुखदुःखे साहित्यातून मांडावीत असे अण्णांना वाटे मात्र हे साहित्य गरिबांची वास्तव स्थिती दाखवून देणारे असायला हवे वास्तव स्थिती दाखवायची तर ती स्वतःला माहीत हवी म्हणूनच गरिबीचा अनुभव घेण्यासाठी झोपडीत राहत साहित्यिकाने लोकांमध्ये मिसळले पाहिजे त्यांच्याबरोबर जगले पाहिजे तरच लोकांची दुःखे त्यांच्या अडीअडचणी समजतील लोकांच्या जीवनाचा परिचय नसेल तर त्यांच्यावर लिहिलेले साहित्य कृत्रिम बनेल खोटे बनेल अन्नाभाऊंना अस्सल साहित्य निर्माण करायची होते यात अन्नाचे मोठेपण दिसून येते खरा साहित्यिक असाच असला पाहिजे अशा प्रकारे प्रस्तुत पाठात उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचरित्र्य वाचून आपल्या मनात अण्णांविषयी हे सारे विचार निर्माण होतात अजूनही अण्णांविषयी कधी कधी कळवळाही वाटतो आणि त्यांच्या या वागणुकीचा अभिमानसुद्धा माणसाला वाटतो अशा प्रकारे प्रश्न चौथा उत्तरे लिहा हा प्रश्न पूर्ण झाला आहे त्याचबरोबर आपण स्वाध्यायात दिलेल्या संपूर्ण प्रश्नाचा या ठिकाणी अभ्यास केला आहे खेळू या शब्दांशी यामध्ये खालील वाक्यात विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा पहिलं वाक्य आहे जुई रेहाणा जॉर्ज सहलीला निघाले या वाक्यामध्ये आपल्याला विरामचिन्ह टाकून ते वाक्य लिहायचं आहे तर ते वाक्य कसं येईल जुई त्यानंतर स्वल्पविराम रेहाना त्यानंतर स्वल्पविराम जॉर्ज सहलीला निघाले निघालेनंतर पूर्णविराम अशा प्रकारे जुई रेहाना जॉर्ज सहलीला निघाले असं ते वाक्य लिहिता येते दुसरं वाक्य आहे अबब केवढा हा साप या वाक्यामध्ये अबब यानंतर उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे आणि केवढा हा साप यानंतरसुद्धा उद्गारवाचक चिन्ह देऊन हे वाक्य पूर्ण करायचं आहे तर वाचन करायचं आहे अबब केवढा हा साप अशा पद्धतीने ते वाक्य आपण वाचत असतो तिसरं आहे आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा या वाक्यामध्ये आई म्हणाली त्यानंतर आहे स्वल्पविराम आणि सर्वांना अभ्यासाला बसा हे वाक्य आहे ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये द्यायचं आहे आणि बसानंतर पूर्णविराम द्यायचा आहे चौथं वाक्य आहे आपला सामना किती वाजता आहे हे वाक्य लिहून आपल्याला शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे या वाक्यामध्ये प्रश्न विचारला आहे किती वाजता किती अशब्द आल्यामुळे आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावं लागेल आणि पाचवं वाक्य आहे उद्या किंवा परवा मी गावी जाईन यामध्ये उद्या किंवा परवा मी गावी जाईन हे वाक्य लिहून शेवटी पूर्ण विराम द्यायचं आहे अशा प्रकारे आपण दिलेल्या वाक्यात विरामचिन्हाचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहिली आहेत शोध घेऊया यामध्ये मॅक्झिम गॉर्की यांच्याविषयी आंतरजालाच्या साह्याने माहिती मिळवा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुढीलप्रमाणे लिहिता येते अठ्ठावीस मार्च अठराशे अडुसष्ट रोजी निझनीमध्ये जन्मलेला अलेक्साय मॅक्झिमोविज पेशकॉहो उर्फ मॅक्झिम गॉर्की हा सुप्रसिद्ध रशियन कथाकार आणि कादंबरीकार एकोणीसशे दोनमध्ये रशियन विज्ञान अकादमीचा सदस्य म्हणून तो निवडून आला पण ही निवडणूक रद्द करण्यात आली एकोणीसशे बत्तीसमध्ये सोव्हिएट साहित्यिकाच्या संघटनेचा पहिला अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती झाली अठराशे ब्याण्णवमध्ये मेकर ही कथा लिहून त्याने लेखनक्षेत्रात पदार्पण केले माय चाइल्डहुड दी ओल्ड वुमन इझेर मेकर मेकरशुद्र अनटाईमली थॉट्स डँकॉज बर्निंग हार्ट दिस पाय असं त्याचं इतरही लेखन प्रसिद्ध आहे मॅग्झिम कॉर्कीला नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकन मिळालं होतं त्याचा मृत्यू अठरा जून एकोणीसशे छत्तीस रोजी झाला अशा प्रकारे आपल्याला मॅक्झिम गॉर्की यांच्याविषयी आंतरजालाच्या सहाय्याने माहिती मिळवता आली यापेक्षाही तुम्हाला अधिक माहितीची गरज असेल तर गुगलवर ती माहिती मिळू शकते आपला उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे अण्णाभाऊ साठे यांची स्मशानातील सोनं ही कथा मिळवा व या कथेचे वर्गात प्रगट वाचन करा अण्णाभाऊ साठे यांची स्मशानातील सोनं ही अतिशय सुंदर कथा आहे या कथेचे आपण वर्गात प्रगट वाचन करणार आहोत त्यासाठी आपण वेगळा आणि अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे सर्वांनी व्हिडिओ एकदा तरी बघावा आणि स्मशानातील सोनं या कथेचा आस्वाद घ्यावा आपण समजून घेऊया यामध्ये आपल्याला या, या, आप या व्हिडिओमध्ये कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग याचा अभ्यास करायचा आहे सुरांची जादूगिरी या पाठामध्ये आपण कर्तरी प्रयोग अभ्यासला होता प्रयोगाचे तीन प्रकार आहे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग आज आपण प्रयोग आणि भावी प्रयोगाचा प्रयोग, प्रयोग अभ्यास करूया दोन क्रमांकाला दिला आहे कर्मणी प्रयोग कारण या अगोदर आपण एक क्रमांकाला कर्तरी प्रयोग अभ्यासलेला आहे तर खालील वाक्य वाचा निरीक्षण करा व कृती पूर्ण करा अ आहे तुषारने आंबा खाल्ला दोन स्वातीने आंबा खाल्ला तीन मुलांनी आंबा खाल्ला चार मुलींनी आंबा खाल्ला कृती कर्त्याचे लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का चौकटीमध्ये लिहायचं हे नाही कारण कर्त्याचे या ठिकाणी लिंग बदललं आहे वचन बदललं आहे परंतु क्रियापद बदललं नाही क्रियापद काय आहे खाल्ला आहे प्रत्येक ठिकाणी खाल्ला 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 हे क्रियापद आलं आहे आणि लिंगाने वचन बदललं आहे तुषारने हा एक मुलगा आहे मुलांनी म्हणजे खूप सारे मुलं आहेत लिंगामध्ये स्वाती आली आहे तुषार आला आहे म्हणजे स्त्रीलिंग पुरुषलिंग आला आहे तरी क्रियापद कायम आहे खाल्ला आहे म्हणून कर्त्याची लिंग किंवा वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का तर चौकटीमध्ये लिहायचं हे नाही आता आ आहे तुषारने आंबे खाल्ले स्वातीने चिंच खाल्ली मुलांनी चिंचा खाल्ल्या मुलींनी टरबूज खाल्ले तर कृती कर्माचे लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का तर हो तर जेव्हा वाक्यात कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये करता सामान्यत तृतीया विभक्तीत असतो कर्म नेहमी प्रथमाविभक्तीत असतो क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते ही आहेत कर्मनी प्रयोगाची वैशिष्ट्ये तिसरा प्रयोगाचा प्रकार आहे भावे प्रयोग खालील वाक्य वाचा निरीक्षण करा व कृती पूर्ण करा एक शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले दोन शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकवले तीन त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले आणि चार मी विद्यार्थिनीला शिकवले वरील वाक्यातील वाक्यातील क्रियापदात बदल आढळतो का उत्तर नाही क्रियापद काय आहे शिकवले बदल आढळला का नाही म्हणून चौकटीत लिहायचं आहे नाही कर्ता आणि कर्म यांचे लिंग व वचन प्रत्येक वाक्यात बदलले आहे का हो म्हणून चौकटीमध्ये लिहायचं आहे हो जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा त्यास भावेप्रयोग असे म्हणतात भावेप्रयोगाची वैशिष्ट्ये कर्ता सामान्यत तृतीय विभक्तीत असतो कर्म असल्यास द्वितीय विभक्तीत असते क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते व कर्ता किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार ते बदलत नाही अशा प्रकारे भावे प्रयोगाची वैशिष्ट्ये आपल्याला लिहिता येतात आता पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा पहिलं वाक्य आहे त्याने मागे वळवून बघितले या वाक्यामध्ये येणारा प्रयोग आहे भावे प्रयोग दुसरं वाक्य आहे विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली यामध्ये येणारा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरं वाक्य आहे तो नेहमी नवे संकल्प करतो यामध्ये येणारा प्रयोग आहे कर्तरी प्रयोग त्याखाली आहे कर्तरी कर्मणी व भावे प्रयोगांची प्रत्येकी पाच पाच वाक्ये तयार करा उत्तर तर कर्तरी प्रयोगाची पाच वाक्ये आपण सुरुवातीला लिहूया हर्षाली अभ्यास करते उमेश व्यायाम करतो काल काकू बाजारात गेली मी दररोज थोडा वेळ व्यायाम करतो आई शेतात जाते ही कर्तरी प्रयोगाची पाच वाक्य आहेत आता आपण अशीच कर्मणी प्रयोगाची पाच वाक्य लिहूयात किरणने अभ्यास केला विष्णूने काम केले प्रतीकने पेडा खाल्ला धनवीने पुस्तक मागितले कृष्णाने बैल अवताला जोडला अशा प्रकारे कर्मणी प्रयोगाची पाच वाक्य लिहिता येतात भाव्यप्रयोगाची पाच वाक्य एक रामाने रावणास मारिले शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले विजयने माकडाला पकडले पल्लवीने वहीवर लिहिले पोलिसाने चोराला पकडले ही आहेत भाव्य प्रयोगाची पाच वाक्य अशा प्रकारे आपण कर्तरी कर्मणी व भाव्य प्रयोगांची पाच पाच वाक्य लिहून हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे वाचा खालील उतारा वाचा त्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा उतार्याचे वाचन करूया आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूंचे संवाद भावणारही नाहीत किंवा परवडणारही नाहीत आपल्याला कठीण साधे सरळ वक्र कसे का होईना पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे त्या चालीवर माणसे तितकी बोलणी अशी मन बनवायला हरकत नाही मोकळा संवाद असे आपण म्हणतो पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते मित्रमंडळीशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त मोकळे असतो अशी आपली समजूत असते पण ती खरी असते का आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष एकमेकांच्या जीवनातले बरे वाईट तपशील ठाऊक असतात त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या तरी अनेकदा नात्यातल्या जवळीकतेमुळेच कधीकधी एक चमत्कारी अवघडलेपणही अनुभवायला येते एकमेकांची मते आग्रह दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिथापिने टाळतो वृत्तीतल्या हळव्या जागा स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही समोरच्या व्यक्तीचं मन दुखावले जाणार नाही याची सतत काळजी घ्यावी लागते अशा प्रकारे आपल्या या पाठाच्या शेवटी हा उतारा दिला आहे आता या उतार्याचे आपण सारांश रूपाने सुद्धा लेखन करू शकतो तर ते बघा कशा पद्धतीने करता येईल सारांश माणूस एक एकटा जगू शकत नाही इतरांशी संवाद साधण्याची त्याला सतत गरज वाटत असते एकमेकांशी होणारा हा संवाद मोकळा असावा सगळ्यांनी खरेपणाने बोलावे अशीच सगळ्यांची इच्छा असते पण हे जमत नाही प्रत्येकाच्या मनातल्या हळव्या जागा अभिमानाच्या जागा एकमेकांची मते पूर्वग्रह हे सर्व आपल्याला ठाऊक असल्यामुळे आपण खूप जपून बोलतो मनातून खरे बोलण्याची कितीही इच्छा असली तरी आपण मोकळेपणाने बोलतच नाही सुचवलेले शीर्षक आपण याला लिहू शकतो मोकळा संवाद अशक्य अशा प्रकारे आपण उतार्याचा सारांश लिहून अण्णाभाऊची भेट या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय खेळूया शब्दांशी यामध्ये दिलेले व्याकरण शोध घेऊया यामध्ये दिलेल्या प्रश्नाचे उत्तर उपक्रम आपण समजून घेऊया यामध्ये दिलेले व्याकरण शिवाय वाचा यामध्ये दिलेला उतारा सारांश रूप रूपाने सारांश रूपाने लिहून पूर्ण केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजच्या गृहपाठातील प्रश्न आहे एका शब्दात उत्तरे लिहून चौकटी पूर्ण करा प्रश्न आहे अण्णांनी विठ्ठल उमपांच्या गायनाची सांगितलेली वैशिष्ट्ये लिहा दोन वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहे या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा या पाठाचे दोन वेळा वाचन करा अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद